राज्यात भाजपचं सरकार असताना भाजपनीच पाणी कपात या पुण्यामध्ये केली असं साहेबांचं म्हणणं होतं. पण मी या विषयासंदर्भात एवढंच सांगेन की या विषयाशी कुठलाही संबंध नसताना आज देवेंद्रजींचं नाव याच्यामध्ये त्यांनी घेणं हे मला योग्य वाटत नाही. कारण राज्य शासनाच्या माध्यमातून पाटबंधारे शाखेने जी ही ऑर्डर केली आहे याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की भामा आसखेडचा प्रकल्प पुण्यामध्ये आता सुरू झाला. पुणे शहराला 1.6 TMC पाणी आता भामा आसखेडमधनं उपलब्ध होतं आहे. त्यामुळे आम्ही खडकवासल्यातलं पाणी कमी करतो आहे. मी माझी भूमिका ज्या दिवशी आदेश निघाला त्या दिवसापासून सातत्यानं मांडली, आग्रही मांडली, पुणेकरांच्या वतीनं मांडली. परंतु मी आज सकाळीच त्यांना या विषयासाठी भेट मागितली होती, त्यांनी मला भेटही दिली होती. परंतु पक्षाची बैठक जिथे मला सिंचन भवनला मी गेलो तिथे पक्षाची बैठक आणि त्यानंतर पत्रकार परिषद असा सगळा विषय झाला. मला मात्र भेटण्यासाठी एक तास थांबावं लागलं. परंतु माझं वैयक्तिक काही नाही, परंतु मला असं वाटतं हेच दिसतंय की पक्षाची बैठक घेऊन आणि मग आम्ही निर्णय केला वगैरे असं जे काही चित्र निर्माण केलं तर ते न कळण्याइतपत पुणेकर निश्चित त्यांच्यामध्ये अज्ञान नाही. त्यामुळे पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकरांना समजतं आहे की निर्णय ह्यांनीच केला आहे पाणी कपातीचा आणि आज निर्णय हेच मागे घेत आहेत.